आदराने कोणाला बोलायचं इच्छाने आग लागत नाही अनादराने कोणाला बोलत असतील तर त्याच्यामुळे जी परिस्थिती तयार होते की त्यामुळे होतं कसं मग जरांगीसारखं म्हणतात की ज्याची जशी संस्कृती असते ज्याची जशी बुद्धी असते तसं तो बोलतो मग आता त्याचं म्हणजे जरांगे थेटपणे तुम्हाला म्हणतात की जशी बुद्धी तसं बोलतात म्हणून तर काय आता तुम्ही ते माप लावा लागले की तुम्हाला जरंगे काय सेविधानतज्ञ आहेत जरंगेंचा बैठक किती आहे रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये मी किती संविधानिक न म्हणजे प्रकरणांमध्ये म्हणजे वकिली केलेली आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने असेल उच्च न्यायालयाने असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्सने असेल माझ्या जेवढं काम केलं आहे तेवढं जरंगे माझ्या भावानं काम केलं आहे हे एक दोन दिवसात माणसाला शिकायला मिळत नसतंय कॉमा फुलस्टॉप ॲफॉस्टॉफी सुद्धा सगळ्या गोष्टी अवलंबून असतात माझ्या जरंगे भावाला एकच म्हणायचं आहे जरंगे भावाचं जे आंदोलन आहे ना माझा भाऊ येतो तेहतीस हजार मराठे माझ्यासोबत आहेत मला तेहतीस हजार मराठा भावांचं माझं नेतृत्व करताना त्यांचं नुकसान व्हावं असं कदापि वाटणार नाही माझ्या भावाला कुणीतरी ज्ञानार्जन करून दिलं पाहिजे तुम्हाला सांगतो की माझ्या मराठा समाजाचं कुणबी ओबीसी जाऊन नुकसान होणार आहे तेही सांगतो त्यांनी प्रत्येकाने विचार केला पाहिजे शिक्षण आणि नोकऱ्यांच्या बाबतीतच जर सांगायचं झालं तर एकोणीस टक्क्यामध्ये चारशे छेचाळीस जाती आहेत तिथं जाऊन काय होईल काही होणार नाही उलट जे दहा टक्के डब्ल्यू एस रिझर्वेशन आहे ज्याच्यामध्ये माझे मराठा भाऊ सात टक्के आहेत म्हणजे सत्तर टक्के आहेत दहा टक्क्यामध्ये आणि पंच्याऐंशी टक्के आहेत म्हणजे आठ पॉईंट पाच टक्के आहेत त्या दहा टक्क्यामध्ये नोकऱ्यांमध्ये याच्यातून ते मुक्त याच्यात हे ते मुकणार